नमस्कार, मी देवेंद्र गटके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी छत्रपती संभाजीनगर. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची मतदार यादी आता अंतिम झालेली आहे आणि जिल्ह्यामध्ये जितके मतदार आहेत या सर्व मतदारांना मतदार चिठ्ठीचं वाटप BLO-च्या मार्फत करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आजपासून मतदार चिठ्ठीचं वाटप सुरू झालेलं आहे आणि ते दिनांक 11 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये 19,65,134 इतके मतदार आहेत. त्याच्यापैकी 20,59,710 मतदार हे 19 औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील आहेत. हे पोल चिटचं वाटप कशा पद्धतीनं करणार आहात आपण? या पोल चिटचं जे वोटर ही अशा प्रकारची ती स्लिप असते, याच्या पाठीमागे या चिटच्या पाठीमागे वोटर इन्फॉर्मेशन स्लिपच्या पाठीमागे या मतदान केंद्राचा नकाशासुद्धा दिलेला असतो. या वोटर इन्फॉर्मेशन स्लिपवर मतदारसंघाचे नाव, मतदाराचे नाव, त्याचा ओळखपत्र क्रमांक, मतदान केंद्राचा क्रमांक, मतदान केंद्राचे ठिकाण या सगळ्या संदर्भातली माहिती असते. या चिठ्ठीचं मतदार चिठ्ठीची वाटप जे आहे ते BLO मार्फत करण्यात येत आहे. नागरिकांना काय आवाहन करणार आपण? नागरिकांना विनंती आहे, आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 आपल्या जिल्ह्याचं मतदान 13 तारखेला आहे, 13 मे 2024 रोजी. सगळ्यांनी आपापल्या मतदान केंद्राची माहिती आगाऊ प्राप्त करून घ्यावी आणि मतदानाच्या दिवशी आपल्याला संवैधानिक जो अधिकार प्राप्त झालेला आहे त्या अधिकाराचा आपण वापर करून मतदान केंद्रावर यावं आणि मतदान नोंदवावं अशी आपण विनंती आहे. हॅलो, हां बोला. हां, अरे नाईक क्रिटिकलचं पेज ओपन करा. क्रिटिकल वाटत असणार ना त्यावेळेस बैठक. यस, 0% कशामुळे झाला तुमच्या Form 20 मध्ये आपल्याला ते पाहावं लागेल.